नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजला आहे, त्यानंतर स्थानिक पातळीवर असलेली शिवसेना व भाजप पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत धुसफूस याच मुद्द्यावरून कल्याण लोकसभा मतदारसंघात चव्हाट्यावर आली आहे। एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले जात असल्याने येत्या काळात या मतदारसंघातील तिढा वाढतच जाण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे असलेले ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपला देण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या चिरंजीवांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ अबाधित राखणे व तो पुन्हा जिंकून आणणे म्हणजे प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे। ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व या मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा असून उमेदवारीची माळ डॉ शिंदे यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे। खासदार शिंदे यांना तिकीट मिळण्यासाठी देखील मित्रपक्षातील अनेक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागतोय। यातच आता दिवा भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा निवडणूक ही भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी अशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली। शिंदे यांच्यापुढे आणखी एक मोठं आव्हान उभं राहिलंय। कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उघड उघड नाराजी दिसून आल्यावर आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या दिवा येथील देखील शिवसेनेविषयी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे। भारतीय जनता पार्टी दिवा शहराच्या वतीने दिव्यात एक बैठक पार पडली। या बैठकीत दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील, नरेश पवार, विनोद भगत, जिल्हा चिटणीस विजय भोईर, सपना भगत, रोशन भगत, गणेश भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षीय ताकद पाहता तसेच या मतदारसंघातील आमदार आणि नगरसेवकांची संख्या पाहता भाजपच्या खासदारासाठी पोषक असे वातावरण आहे। दिवा शहरातील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांची व मतदारांची एकमताने एकमुखी हीच मागणी आहे की कल्याण लोकसभेसाठी उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढवावा। याविषयी दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना आम्ही विनंती केली आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो पण चिन्ह मात्र कमळच असलं पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे। कारण या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे। येथे भाजपचे 3 आमदार आहेत, त्यातील 1 मंत्री आहेत। तसेच कल्याण ग्रामीण डोंबिवली दिवा मतदारसंघात देखील भाजपची मोठी ताकद आहे। मतदारांचा कौल देखील भाजपच्या बाजूने आहे। अब की बार 400 पार हे जे ध्येय आहे ते कमळ चिन्हावरच शक्य होईल, बाकी कोणत्या चिन्हावर शक्य होणार नाही। यामुळे भाजप आता येथे आपला उमेदवार देतो की शिंदे यांना दिवा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी मनधरणी करावी लागते हे आता येणारा काळच ठरवेल। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।